मध्ये फार मोठा हा उपक्रम मंदाताई म्हात्रेने हाती घेतला आणि त्यांनी सक्सेस करून दाखवला. मंदाताई म्हात्रे आणि गणेशजी नाईक साहेब हे दोन आमदार अनेक वर्ष ह्या नवीन मुंबईमध्ये कार्यरत आहे. खरं म्हणजे त्यांचं जे काम आहे, मग कुठलाही समाज असो, आगरी असो, कोळी असो, माझ्या भगिनी असो, माझ्या मच्छीमार भगिनी असो, मच्छी विक्रेता भगिनी असो, यांच्या कामासाठी, यांच्या अडचणीसाठी हे दोघेही आमदार तात्पर्यतेने उभे राहतात, संकटाला नेहमीच उभे राहत असतात. खरं म्हणजे त्यांनी खूप काम केलेलं आहे. मला देवेंद्र साहेबांनी एक कोळी समाज म्हणून आमदार केलं, पण आता तुम्ही दोघांनी खूप मोठी कामं केली. माझ्यासाठी पण काहीतरी ठेवा कामं, कारण मला सुद्धा या ठिकाणी कामं करायची आहेत. खरं म्हणजे 2014 ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं आणि त्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीसांना कळलं की बाबा आपला सर्व ह्या महाराष्ट्रामध्ये सर्व जाती जमातीचे लोक आहेत, त्यांना सर्वांना राजकीय नेतृत्व दिलेलं आहे. फक्त कोळी समाजाला इथं राजकीय नेतृत्व नाही, मोठ्या मनाने या भारतीय जनता पार्टीने आणि फडणवीस साहेबांनी एक निश्चय केला की हा कोळी समाज पिढ्यानपिढ्या इथे वंचित राहिलेला आहे. ते अनेक वर्षापासून मुंबईमध्ये राहतात. महाराष्ट्रामध्ये कोळी समाज फार मोठ्या संख्येने राहतात, त्यांना राजकीय प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी 2014 सांगितलं, जर आमचं सरकार आलं दादा तर निश्चित तुम्हाला आम्ही कोळी समाजाला राजकीय नेतृत्व देऊ आणि तुम्हाला आमदार बनवू. त्यांनी त्यांचा शब्द पाळला. त्यांनी सांगितलं तुमच्या जेवढ्या काही समस्या असतील, जेवढ्या काही कोळी समाजाच्या अडचणी असतील, ते सोडवण्याचं काम जर आमचं सरकार आलं तर भारतीय जनता पार्टीचं राहील. आणि खरोखरच भारतीय जनता पार्टीचं सरकार 2014 आलं. 14 आल्यानंतर त्यांनी पहिलं काम केलं असेल ते ह्या कोळीवाडे. मुंबईमध्ये जेवढे कोळीवाडे आहेत, जेवढे कोळीवाडे आहेत, तुमचे जेवढे भंडारवाडे आहेत, जेवढे आदिवासी पाडे आहेत, त्यांना संरक्षण देण्याचं काम केलं. 2017-18 मध्ये कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला की हा वंचित कोळी समाज आहे, हा मच्छीमार समाज आहे, हा मच्छीमार समाजाला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे. त्यांच्या बाजूला मोठमोठे टावर झाल्या, मोठमोठे बिल्डिंग झाल्या, परंतु हा समाज तसाच वंचित राहिलेला आहे. आपण त्या समाजासाठी न्याय दिला पाहिजे म्हणून मंदाताई म्हात्रे 2017-18 फडणवीस साहेबांचं सरकार होतं आणि स्वतः फडणवीस साहेबांनी सांगितलं की ह्या कोळीवाडे रेग्युलाइज झाले पाहिजे, त्यांना रेग्युलाइज करायला पाहिजे, त्यांचा सर्वे व्हायला पाहिजे आणि त्यांना सर्वे करून 7-12 व्हायला पाहिजे. आणि आज 41 कोळीवाड्यांपैकी 31 कोळीवाडे रेग्युलाइज झाले, सीमांकन झालं. याचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे प्रॉमिस केलं होतं आम्हाला 2014 मध्ये ते काम पूर्ण केलं. खरं म्हणजे कोळी समाजाला नेतृत्व देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे, परंतु कशासाठी? की जे कोळी समाजाचे उर्वरित प्रश्न होते, गेल्या 70 वर्षात कोणी हा निर्णय घेतला नव्हता. कुठला घर त्यांचं रेग्युलाइज करायचं, घरांचं सीमांकन करायचा, त्यांचा डीसीआर करायचा, ते काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून साहेबांच्या माध्यमातून झालं. आज खरं म्हणजे ज्या चेत्या आपण म्हणतो ताई, ज्या चेत्या 10 वर्षापूर्वी त्या जेट्यांचं काम अपूर्ण होतं, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, तुमच्या रायगड मध्ये, पालघर मध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आल्यानंतर ते माझ्याकडे आले, दादा 10-10 वर्ष झाले, 8-8 वर्ष झाले, जे त्यांचं काम अपुरं राहिलेलं आहे, जे त्या पूर्ण नाही होत. साहेबांकडे गेलो, साहेबांनी लगेच सगळ्या लोकांच्या महाराष्ट्रातला सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघरच्या लोकांना बोलवलं, किती जेटे आहेत ते सांगा आणि तात्पर्यतेने जिथे निर्णय घेतल्या. आज रायगड पासून तर सिंधुदुर्ग पर्यंत तुम्ही जेव्हा सत्तेत होता ते आपणच जेट्या सगळ्या मान्यता दिली आणि खरोखरच तुमचं अभिनंदन करू तेवढं कमी आहे. या ठिकाणी मला आवर्जून सांगावंच वाटतंय, गणेशजी नाईक साहेब सुद्धा इथं 15-20 वर्ष सत्तेत होते, परंतु तिथल्या स्थानिक प्रकल्पग्रस्तांना कधी विसरले नाही. त्यांच्या ज्या ज्या समस्या होत्या, कारण मला माहिती आहे 40 वर्षापूर्वी या नवीन मुंबईमध्ये काय होतं, 40 वर्षापूर्वी मी काय होतो, नाईक साहेब काय होते, आम्ही परिवर्तन का केलेलं आहे, कसं झालेलं आहे, ते आम्ही डोळ्यात पाहिलेलं आहे, आमच्या डोळ्यासमक्ष पाहिलेलं आहे. आज एक परिवर्तन घडलेलं आहे. ताई तुमचं काम पण वाखाणण्याजोगं आहे. आम्ही म्हणत नाही तुम्ही काम करत नाही, तुम्ही काम करता, मच्छीमारांचं काम करता आणि दुसऱ्या समाजाचं सुद्धा काम करत आहात. या कामाची पोचपावती आज तुम्हाला भेटलेली आहे. आज देवेंद्र फडणवीस साहेबांनी समक्ष तुम्हाला इथे सांगितलं,
म्हणजे सांगणार आहे, तुमचं कौतुक करणार आहे, त्यासाठीच ते इथे आलेले आहेत. कारण मागच्या वेळेस त्यांनी सांगितलं होतं की मंदाताई जो आपला निधी आहे, आमदार निधी आहे, तुम्ही मागे वाशीला मला वाटतं इलेक्शनच्या वेळेस कार्यक्रम घेतला होता, त्यावेळेस मला वाटतं 4-5 पानाच तुम्ही ते हे मांडला होता, अर्थसंकल्प मांडला होता, तुमचा लेखाजोखा मांडला होता. साहेबांनी सांगितलं होतं की या 4-5 पानात होणार नाही, ही पानं वाढवायला लागतील. त्या गतीने आपण काम करायला घेतलेलं आहे मला वाटतंय, कारण लेखाजोखा तुमचा जास्त वाढवायचा दिसतोय. कारण तुमचा उद्देश काय आहे तो साहेबांना कळलेला आहे. या ठिकाणी आपण इथे सर्वांना बोलवलेलं आहे. पण मी शेवट तुम्हाला सांगतो की आपले भारताचे प्रधानमंत्री त्यांनी ह्या कोळी समाजासाठी फार मोठी योजना आणली. 20,000 कोटीचं त्यांनी एक प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना काढली आणि त्या योजनेच्या मार्फत जेवढा भारतामध्ये जो कोळी समाज आहे, जो मछुवारा समाज आहे, जो मागासलेला समाज आहे, त्यांना त्याच्यापासून फायदा व्हायला पाहिजे म्हणून अनेक योजना आल्या. आज आमचे लोक त्या योजनेचा फायदा घेतात. आज तुम्हाला सांगतो आपण पारंपरिक मच्छीमार आहोत, आपण काय करतो 2 लाखाची बोट घे, 10 लाखाची बोट घे, 20 लाखाची बोट घे. परंतु आमचे प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की तुम्ही जो पारंपरिक धंदा आहे त्या पारंपरिक धंद्याला वाढ करा, त्याच्यामध्ये ऍडिशन व्हॅल्यू करा, ऍडेड व्हॅल्यू करा, अशा दृष्टिकोनातनं ते समोर ठेवून त्यांनी प्रधानमंत्री योजनेतनं आपल्याला मोठमोठ्या नौका घेण्यासाठी मोठमोठे अर्थसंकल्प अर्थसहाय्य केलेलं आहे. आज परवाच्या दिवशी आमच्या वर्सोव्याला 5 बोटी घेतल्या. एका बोटीची किंमत 1 कोटी आणि 20 लाख रुपये. किती? 1 कोटी आणि 20 लाख रुपये 5 बोटी घेतल्या आमच्या वर्सोवकरांनी. का? तर प्रधानमंत्री योजनेतनं सबसिडी खूप आहे. 60% सबसिडी म्हणजे 72% त्या 1 कोटी 20 लाखावर 72 लाख रुपये त्यांना सबसिडी मिळाली. आणि बँकेतनं 50 लाख, त्याचे 5% भरायचे, म्हणजे 5 लाख भरले आणि 1 कोटी 20 लाख घेतले. 1 कोटी 20 लाख प्रधानमंत्र्यांच्या प्रधानमंत्री संपदा योजनेतनं मिळाले आणि त्या योजनेमधनं आज कोळी समाजाला फार मोठा दिलासा दिलेला आहे. फिश ऑन व्हील, आज तुम्हाला सांगतो ही संकल्पना प्रधानमंत्र्यांनी आज संपूर्ण देशामध्ये तिचं आयोजन केलेलं आहे. फिश ऑन व्हील, तुम्ही एक गाडी घ्या, विकत घ्या, तिला आमचा 60% सबसिडी राहील. ती गाडी घेऊन, 4-व्हीलर घेऊन आपण कुठल्याही बाजारात शहरामध्ये जाऊ शकता, तालुक्यात जाऊ शकता, तिथे आपलं मच्छी विक्रीचं काम करू शकता. तेवढंच नाही तर तुम्ही जिवंत मच्छी सुद्धा त्याच्यात घेऊन जाऊ शकता, लाईव्ह मच्छी घेऊन जाऊ शकता, दाखवू शकता की तुम्हाला कुठली मच्छी हवी. याच्यासाठी आपल्याला मंदाताईंनी तोच मला वाटतं कॉन्सेप्ट घेऊन इथं मला वाटतंय आपल्या हे उभं केलेलं आहे. काय? आपलं मच्छी मार्केट उभं केलेलं आहे. आधुनिक मच्छी मार्केट ताई उभं करायला पाहिजे, कारण ही नवी मुंबई आहे. नवी मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय लोक राहायला आले आहेत. नवी मुंबई हे जगातलं आपल्या देशातलं 2 नंबरचं राहण्याजोगं शहर आहे. याचं श्रेय तुम्हाला जातं नाईक साहेब, तुम्ही फार कष्ट केलेलं आहे या शहरामध्ये. शहराचं जेव्हा डेव्हलपमेंट होत होतं तेव्हा डेव्हलपमेंटमध्ये तुमची इन्व्हॉल्वमेंट होती त्याच्यामध्ये. असं नाही, नाकारता येणार नाही. त्या काही गोष्टी आहेत, त्या गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजे. आणि ज्यावेळेस हे सगळं होत असताना तुम्ही 15-20 वर्ष मंत्री होता, त्याच काळामध्ये ही सिटी उभारत होती आणि ती सिटी उभारत असताना सगळ्यांना घेऊन, सगळ्यांच्या समस्या ऐकून हे काम केलेलं आहे. तर प्रधानमंत्री मत्स्य योजनेमध्ये या कोळी समाजाला अनेक योजनांचा लाभ मिळेल अशी योजना प्रधानमंत्र्यांनी केलेली आहे. खरं म्हणजे मी आज महिलांना सांगेन, आमच्या महिला दिसत नाही इथं, कुठे आहेत त्या? एका कोपऱ्यात दिसतात मला वाटतंय. या महिलांसाठी मी सांगतो, परवाच अधिवेशनामध्ये निर्णय झाला, जसं तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये 2 महिने आपण मच्छी विकत नाही, 2 महिने आपल्याला बंदी असते, त्या 2 महिन्या काळामध्ये प्रत्येक महिन्याला 5,000, म्हणजे तुम्हाला 2 महिन्यात 10,000 रुपये देणार आहे. आमचं गेल्या अधिवेशनामध्ये ठरलं, ह्या अधिवेशनामध्ये ठरलं आणि आपल्याला 2 महिन्यानंतर जून जुलैमध्ये त्याचा तुम्हाला उपयोग होणार आहे. या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छितो की जे कार्पेट मार्केट आहे आपलं, ज्या जेवढं कार्पेट मार्केटमध्ये ज्या महिला बसत होत्या त्या महिलांना शिफ्टिंग केलं नवीन मुंबईमध्ये. आमचं खरं म्हणजे तो अधिकारच होता. तिथून इकडे शिफ्टिंग करणं आणि इथल्या लोकांवर अन्याय करणं फार मोठं चूक झाली होती ती. या ठिकाणी वेळ होतो ताई, परंतु सांगावं असं वाटतंय, जेव्हा प्रॉफिट मार्केटमधनं शिफ्टिंग करत होत्या त्यावेळेस साहेब तिथे मुख्यमंत्री होते,
आणि आम्ही साहेबांकडे गेलो, साहेब 100 वर्ष झाले पारंपरिक या महिला तिथं मच्छी मारतात आणि जर महिलांना इथून जर शिफ्टिंग केलं त्यांचा अधिकार त्यांना मिळाला नाही, जर त्या इथून गेल्या तर त्यांचा कस्टमर कुठे मिळेल, त्यांना त्यांचा व्यापार कुठून होईल, म्हणून साहेबांनी तिथं लगेच ती ऑर्डर केली आणि त्यांना सांगितलं हे मच्छी मार्केट आहे, हे इथंच राहील आणि मच्छीमार महिला पण इथंच राहतील, हा मोठा निर्णय साहेब अधिवेशन सीएम असताना घेतलेला आहे, या ठिकाणी मोठा निर्णय दुसरा झाला. आपण आमच्या ह्या किनारपट्टीवर जो समुद्र किनारे गाळ झालेला आहे, जे आमचे आर्किंडे आहे, छोटे छोटे तलाव आहे, तो आपला अनेक वर्षापासून तो पेंडिंग प्रश्न होता, प्रलंबित होता, परंतु आपल्याकडे आम्ही आलो आणि तो सजेशन केलं, त्यापासून तर ते आज पर्यंत त्या गाळाचा निर्णय होत नव्हता, परंतु आपण त्याची सुरुवात केली आणि मच्छीमारांचे जे पॉइंट्स होते, जे आर्किंडे होते, त्या आर्किंड्याचा गाळ काढण्याचं काम, त्याची परवानगी आम्हाला गेल्या महिन्यात मिळाली आणि सर्व मच्छीमार आमच्या भगिनी आणि बंधू सगळे खुश आहेत की जी आपण सुरुवात केली होती त्या सुरुवातीचं कुठेतरी आम्हाला श्रेय मिळालेलं आहे. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीव्ही वर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.